आजचं जे हे बैठक होती ही आजचा हा कार्यक्रम हा कलश यात्रेच्या निमित्तानं आहे। 15 तारखेला जी कलश यात्रा होणार आहे ही जी पब्लिक होती आज 3 ते 4 हजार लोक हे सर्व कलश यात्रेचे प्रमुख होते। कलश यात्रेचे प्रमुख आता प्रत्येकी कलश यात्रेत येताना 50 ते 100 लोक प्रत्येक महिला आणणार आहे आणि हे नियोजन अतिशय व्यवस्थित आणि सुंदररित्या चालू आहे। पूर्ण अमरावतीकरच नाही तर पूर्ण जिल्हा अतिशय आनंदी आणि भक्तिमय वातावरणात आहे की आमदार श्री रविभाऊ राणा तसेच खासदार नवनीतजी राणा आणि प्रदीपजी मिश्रा ज्यांचे प्रचंड आभार की त्यांनी आपल्या अंबानगरीला वेळ दिला आणि भागवत आपल्या इथं करण्यासाठी आलेले आहेत। ते भागवत स्थळीसुद्धा जिथे महाशिवपुराण आहे तिथेसुद्धा अतिशय सुनियोजित आणि सुंदर पद्धतीने पूर्ण नियोजन ठरलेलं आहे आणि कुठलीही त्यात अडचण येणार नाही। भोजन व्यवस्था असो, सुरक्षा व्यवस्था असो, कलशयात्रेची व्यवस्था असो आणि माझ्या मते तरी कलशयात्रेत 25 ते 30 हजार महिला राहणार आहे आणि आम्ही सर्व महिला सुरक्षेची सुद्धा जबाबदारी घेतलेली आहे। जवळपास 3 ते 3.5 हजार सुरक्षा व्यवस्थेत पण लोक राहणार। कलशयात्रेचा रस्ता इथनं आपल्या ह्या जिल्हा स्टेडियमपासून निघून राजकमल, जयस्तंभ, राजकमल, कवर नगर, तिथून दस्तूर नगर आणि दस्तूर नगरपासून आपला हनुमानगढीपर्यंत सर्व जाणार आहे।